या ठिकाणी महाविद्यालयाचा सांस्कृतिक दिन साजरा केला जात आहे। माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा अशा प्रकारचा कार्यक्रम या परिसरामध्ये आपण साजरा करतो। त्याबद्दल मी ऑर्गनायझर जे प्राध्यापक आहेत त्यांना सहकार्य करणारा जो नॉन टीचिंग स्टाफ आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुमचं अभिनंदन करतो, तुम्ही फ्रीली फ्रँकली महाविद्यालयात आलात। कल्चरल डेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात। एक पारंपरिक ड्रेस परिधान आपण केलेला आहे आणि भारत हा विविधता असलेला देश आहे आणि हा कुठेतरी एक चांगला संदेश समाजापर्यंत जातो आणि मला असं वाटतं ही भूमिका महाविद्यालयाला आवडलेली आहे। अशा प्रकारचे कार्यक्रम व्हर्च्युअल केले जातील पण कॉलेजमध्ये आज ट्रॅडिशनल डे भरलेला आहे तर सर्वजण खूप एन्जॉय करत आहेत। मी आज गंगूबाई बनलेली आहे, गंगू चांद ही और चांद ही रहेगी। नमस्कार, मी डीजे कॉलेजची विद्यार्थिनी आहे श्रावणी मोरे। आमच्या कॉलेजमध्ये आज पारंपरिक दिवस आहे त्यासाठी मी काश्मीरी लुक केलेला आहे। आज आपण या ठिकाणी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयामध्ये पारंपरिक वेशभूषा दिनाचं आयोजन केलं होतं। कोविडच्या पार्श्वभूमीनंतर कितीतरी दिवसानंतर महाविद्यालयामध्ये जल्लोषाचं वातावरण आपण या ठिकाणी पाहू शकलो, कारण खरोखरच गेली 2 वर्ष झालं कोविडमुळे घरामध्ये मुलं ही घरामध्ये असल्यामुळे मुलांना एक प्रकारचं कॉलेज काय असतं आणि कॉलेजची खरोखर लाईफ काय असते गेली 2 वर्षापासून पाहता आली नव्हती, परंतु आज कोविडनंतर पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख ही आपण या पारंपरिक वेशभूषा दिनाच्या निमित्तानं मुलांना करून दिली। आज मुलांनी महाराष्ट्राची संस्कृती, गुजरात संस्कृती, तमिळनाडू, केरळ सगळ्या भारताचं दर्शन या ठिकाणी घडवण्याचं काम या वेशभूषेच्या माध्यमातून केलेलं। तर आज आपण या कॉलेजमध्ये पाहिलं की मुलांनी वेगवेगळे लावणीचा परफॉर्मन्स असेल किंवा गरबा असेल, डान्स असेल, अशा अनेक मस्तानी असेल अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या इव्हेंटचं परफॉर्मन्सचं सादरीकरण सर्वांच्या समोर केलं, त्याबद्दल खरोखरच मुलांचं कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे।